सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी. विधानसभा निवडणुकीत दापोली आणि गुहागर मतदारसंघातील पराभवामुळे राष्ट्रवादी खचली नसून पुन्हा एकदा राष्ट्रवादीने जोमाने आपले काम सुरू केलेले आहे. तसेच राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरून राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी कोकणातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या सोबतच असतील असा विश्वास राष्ट्रवादीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी व्यक्त केलेला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राष्ट्रवादीचे खेड तालुकाध्यक्ष सतू कदम यांनी पक्षाकडे राजीनामा दिला होता. परंतु पराभव हा कोणा एकट्यामुळे झाला नसून तो सामुदायिक पराभव आहे. पक्षात अनुभवी पदाधिकाऱ्यांची गरज असल्याने तालुकाध्यक्ष सतू कदम यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात आली व त्यांनी आपला राजीनामा मागे देखील घेतला असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्याचबरोबर युवक तालुकाध्यक्ष सचिन पवार व महिला आघाडी तालुकाध्यक्ष नंदिनी खांबे यांचे राजीनामे पक्षाने घेतले असून लवकरच या पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असे जाधव म्हणाले. आगामी काळात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी कोकणातील राष्ट्रवादी ठामपणे उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. की जरी जनशक्ती आमच्याकडे असली तरी धनशक्ती आमच्याकडे नव्हती. धनशक्तीने आम्ही कमी पडलो आणि म्हणूनच आम्ही विधानसभा सभेच्या निवडणुकीमध्ये मागे पडलो. पराभव झाल्यानंतर आमच्या तालुक्यातल्या काही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले. त्यामध्ये तालुक्याचे अध्यक्ष सतू कदम यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. युवकांचे अध्यक्ष सचिन पवार यांनी अध्यक्ष आपला राजीनामा पाठवला. महिला आघाडीच्या प्रमुख नंदिनी खांबे यांनीही राजीनामा पाठवला. एकंदरीत आता सध्याच्या राजकीय धामधुमीचा विचार करता पक्ष संघटना वाढवण्यासाठी सावरण्यासाठी आयती संघटना मजबूत करण्यासाठी अनुभवी सहकाऱ्यांची गरज आहे आणि म्हणून आदरणीय संजयराव कदम आणि मी स्वतः सतू कदम यांच्याकडे बसलो. त्यांना विनंती केली. विधानसभेच्या निवडणुकीची पराभवाची सर्व जबाबदारी सामुदायिक आहे. त्यामुळे तुम्ही पराभवाने खचून न जाता परत एकदा जोमाने आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आणि तुम्ही तुमचा राजीनामा मागे घेतला पाहिजे. म्हणून आम्ही सर्वांनी त्यांचा राजीनामा नामंजूर केला आहे. तालुका अध्यक्ष म्हणून सतू कदम हे पहिल्या दामापेक्षा जोमाने काम करतील असा मला विश्वास आहे. सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी.